असतात त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, त्यांना फेलोशिप मिळवून देणं. समाजामध्ये अनेक प्रकारच्या सवलती सरकारच्या पोहोचवणं असं ती सारथीची कल्पना होती. पहिलं काम त्या सरकारने केलं ते सारथीची वाट लावून टाकली, आणि आता ती कुठे आहे आणि त्याची ऍक्टिव्हिटी काय हा अनेकांना प्रश्न पडतो. काल जेव्हा एका फार मोठ्या नेत्याला मी विचारलं की अरे बघ सारथीचं काय झालं, तो म्हणाला की ते अजितदादांकडे गेले, आता ते नीट होईल. अजितदादांकडे जाऊन 9 महिने झाले. आणि तेव्हा समाजामध्ये आरक्षण मिळेपर्यंत मिळालं होतं तोपर्यंत ठीक, 2 वर्ष ते मिळालं. आता समाजामध्ये एक मोठा अनरेस्ट आहे की तुम्ही द्याल आरक्षण तेव्हा द्या, कारण त्याची आता एक लंबी प्रोसिजर होणार असं दिसतंय की पुन्हा एकदा मागास आयोग नेमावा लागेल, पुन्हा एकदा मराठा समाज मागास ठरवावा लागेल, पुन्हा एकदा कायदा करावा लागेल, पुन्हा एकदा तो चॅलेंज होईल, त्यावेळेला समर्थपणे तो टिकवावा लागेल. एक लंबी प्रोसेस आहे. ती होईपर्यंत या सगळ्या सवलतीचा अभाव पुढे आम्हाला अशातून आज विनायकराव भेटे ठीक आहे, परंतु सगळ्यांनीच सुरू केलंय की बाबा हे तुम्ही आता करा, रिझर्वेशन करायला परंतु सवलती द्या. मेटेने आज पहिला मोर्चाही डिक्लेअर केलाय 5 तारखेला. भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका घोषित केलेली आहे की आम्ही डायरेक्ट आमचा झेंडा आणि बॅनर घेऊन आंदोलन करणार नाही, करतं राजकीय स्वरूप येईल, आम्हाला समाजाचं हित बघायचं आहे. त्यामुळे जे जे काही अशा प्रकाराने आरक्षण मिळण्यासाठी करतील, सकारात्मक रचनात्मक हिंसा नाही अशा सगळ्या विषयामध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी आहोत. पूर्ण ताकदीनिशी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आमचे सगळे नगरसेवक, सगळे आमदार, सगळे पदाधिकारी सहभागी होतील. कोणी छातीला जो बॅच असतो आमचा तो पण लावणार नाही. एक नागरिक म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होते. पेटेंनी पण आज मोर्चा अनाऊन्स केलाय. आम्ही तिथल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांशी बोलतो आणि सगळेजण त्यात सहभागी होते यात माझ्या मला शंका आहे. पेटेन मोर्चा काढणार आहेत, पण जे खासदार संभाजी राजे आहेत त्यांनी आत्ताच्या वेळी मोर्चा काढला जाऊ नये असं मत व्यक्त. या देशातली लोकशाही ही इतकी सुदृढ आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला काय म्हणायचं आणि काय करायचा अधिकार आहे. छत्रपती संभाजी राजांचं शाहू महाराजांचे वंशज आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलं, भेटेन त्यांचं मत मांडलं. संभाजी राजे असे म्हणाले की मोदींची त्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला पण अनेक वेळा प्रयत्न करून त्यांना भेट मिळाली. संभाजी राजांची वेगवेगळ्या विषयांवर ज्यावेळेला भेट मागितली असेल त्यावेळेला ती नक्की मिळाली असेल. मोदींचं यातलं म्हणणं असं आहे की हा विषयच माझा नाही, हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे, माझी भेटून काय उपयोग आहे. त्यामुळे चहा प्यायला यायचं आहे का, अन्य काही वादळ नुकसान असा काही विषय आहे का? मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये केंद्राचा रोल कुठे होता जो ते प्ले करतायत की 102 व्या घटना दुरुस्तीनंतर सुद्धा राज्याचा अधिकार आहे ते एकदा न्यायालयाला समजून सांगण्याची भूमिका केंद्राने मान्यच केली ना. केसमध्ये प्रभावीपणे भूमिका मांडली आणि तरी सुद्धा न्यायालयाने 3-2 निर्णय दिल्यामुळे आता रिव्ह्यू दाखल केला. हे अजून चर्चाच करतात. रिव्ह्यू दाखल केला. रिव्ह्यूमध्ये अतिशय प्रभावीपणे केंद्र सरकार भूमिका मांडणार आहे. पण 50% अभाव आणि जात मागास हे सगळे विषय जे आहेत ते राज्याकडे सोपवलेले आहेत. त्यामुळे संभाजीराजांनी मराठा आरक्षण विषयामध्ये मोदींना भेटून काय होणार, पण माहीत नाही आता या कोविडच्या काळामध्ये त्यांनी नाही म्हटलं असेल. त्यामुळे संभाजीराजांनी काय म्हटलं हा विषय काही माझा नाही. माझं म्हणणं असं आहे की संभाजीराजे असू देत, विनायकराव भेटे असू देत, राजेंद्र कोठरे असू देत, उद्या विनोद पाटील असू देत, कुठल्या ना कुठल्या नावाने आंदोलन करणार असतील तर मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही त्याच्यामध्ये विदाऊट बॅनर, विदाऊट झेंडा, विदाऊट बॅज नागरिक म्हणून सहभागी होऊ. 12वीच्या 10वीच्या परीक्षांबद्दल आपली भूमिका काय असेल? आपल्याला आठवत असेल तर गेल्या वर्षी लास्ट इयरच्या एक्झामचाही विषय असा झाला आणि आम्ही ठाम होतो की अलीकडच्या परीक्षांच्या बाबतीत काही मुद्दा नाही, फर्स्ट इयर सेकंड इयर, पण लास्ट इयरची परीक्षा अशी असते की त्याच्यातून पुढचे ऑप्शन्स ठरतात, पुढचे ऍडमिशन्स ठरतात, पुढच्या नोकऱ्या ठरतात. अशा वेळेला त्या नोकरी देणाऱ्याने कशाच्या आधारे नोकरी द्यायची, ऍडमिशन देणाऱ्याने कशाच्या आधारे ऍडमिशन द्यायची, आणि थातुरमातुर काय होईल फॉर्मॅट ठरवा, पण त्याच्या बुद्धिमत्तेची टेस्ट लागण्याची आणि बुद्धिमत्तेची स्पर्धा होण्याची इव्हेंट करायलाच लागेल. म्हणजे ह्याना बुद्धिमत्ता जास्त आहे की मला जास्त आहे हे ठरल्याशिवाय ह्याला नोकरी मिळणार की मला नोकरी मिळणार कसं करावं. परीक्षा दोन्ही व्हायला आणि त्यामुळे त्या कोविडचा विचार करून वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये 10वी 12वीच्या आणि लास्ट इयर 11वी बद्दल कोणाचं काय म्हणणं, 9वी बद्दल कोणाचं काय म्हणणं, फर्स्ट इयर सेकंड इयर कोणाचं म्हणणं,
व्हायला पाहिजे. पण आता या सरकारने हे ठरवलंय की हम करेसो काय, आम्ही विरोधकांना बोलवणार नाही, आम्ही विचारवंतांना बोलवणार नाही, आम्ही पालकांना बोलवणार नाही, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार. आणि त्यावर कोण काय करते तेही पाहतोय. माझी तुम्हा पत्रकारांना विनंती आहे की विशेषतः असे सेन्सिटिव्ह विषयामध्ये खूप तुम्ही खोलात जाऊन माहिती गोळा केली पाहिजे आणि तसं समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे. एक अर्ध्या मिनिटामध्ये मी यातलं वस्तुस्थिती मांडतो की ज्या वेळेला सिरम काय किंवा रेड्डींची हैदराबादची लस काय याचा शोध लागला त्यावेळेला हा ह्या लसी हे वॅक्सिन कशा पद्धतीने मार्केटमध्ये आणायचं त्याचं एक अग्रीमेंट झालं. त्या अग्रीमेंटमध्ये सरकारला कमी भावात द्यायच्या, म्हणजे केंद्र सरकारला त्यांनी माझ्या बाजूने 100 किंवा 150 दिली, राज्यांना त्यांनी 400 म्हटली होतं 300 केली. यातून होणारा लॉस भरून काढण्यासाठी, कारण ती 100 नाही आहे, लॉस भरून काढण्यासाठी 25% एक्सपोर्ट आणि 25% कमर्शियल सेल यांना अग्रीमेंटमध्ये परवानगी मिळाली. म्हणजे मग त्यांनी सरकारला कमी भावात देण्याचा लॉस इकडे भरून काढायला. पॅन्डेमिकमध्ये काही करता येतं तसं गव्हर्नमेंटने निर्णय केला की तुम्हाला 25% एक्सपोर्टला आम्ही परवानगी देणार. त्यावेळेला ह्या कंपन्यांनी असं म्हटलं तर 25% कमर्शियल सेललाही जर तुम्ही परवानगी देणार नसाल तर मग आम्हाला अनुदान द्या, तर आम्हाला हे चालवता येणार नाही. आणि त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना 25% एक्सपोर्टला बंदी केली पण 25% कमर्शियल सेलला परवानगी दिली. 75% गव्हर्नमेंटच्या थ्रू येणार. आता ह्या ज्या 25% कमर्शियल सेलच्या आहेत त्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आल्या, त्या बीजेपीच्या गॅलरीत नाही आल्या, राष्ट्रवादीच्या गॅलरीत नाही आल्या, येणारच नाहीत. कारण त्यालाही एक सिस्टीम आहे, त्या हॉस्पिटलची यादी सुद्धा दिल्लीपर्यंत अप्रूव्ह करून घ्यायला लागेल, क्वांटिटी अप्रूव्ह करून घ्यायला लागेल, रेट्स अप्रूव्ह करून घ्यायला लागेल आणि ती त्यांच्या कॅम्पसमध्येच दिली जाते ना याची खात्री करायला लागेल. आणि त्यामुळे हा 25% कमर्शियल सेल आहे की जो दिनानाथला मिळाला, जो संजीवनला मिळाला, शहरातले 172 हॉस्पिटल एलिजिबल झालेले, त्यांच्याकडे पैसे असतील तर ते भरणा करतील, कारण भरणा आधी करायला लागेल आणि फेज वाईज मिळेल. आता त्याचा रेट काय ठरला तर 630 रुपये हा परचेस रेट ठरला. त्याच्यावर 900 लोडिंगला परवानगी मिळेल. लोडिंगचा अर्थ प्रॉफिट शब्द चुकीचा आहे पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर. 900 वर जाणार कारवाई होईल. तोच मुद्दा शेवटी, त्यामुळे 900 आउटर लिमिट आहे. काही जणांनी सामाजिक भूमिकेतून 800 ठरवलंय, काही जणांनी असं ठरवलंय की आपल्या लशीमधल्या काही लशी मोफत द्यायच्या, त्यासाठी ते पैसे गोळा करतात. ते मला दिनानाथचं उदाहरण माहिती आहे की त्याने ठरवलेलं की बा रोज काही एक पोर्शन हा फ्रीज देणार रिक्षावाले वगैरे. आता मुद्दा असा आहे की महानगरपालिकेला मिळत नाही, तर त्यामुळे हा जो 75% कोटा जसा जसा केंद्राला मिळतो तसा तसा तो राज्याला डिस्ट्रीब्यूट होतो, राज्य ते त्याप्रमाणे खाली डिस्ट्रीब्यूट करतं. आणि त्यामुळे थोडं प्रोडक्शन कमी असेल ते वाढेल तसं. कालच मला अतिशय अधिकृतपणे चर्चेतून असं कळलं की करता करता सप्टेंबर असा उजाडणार आहे की ते एका महिन्यामध्ये 45 कोटी लशी निर्माण होते आणि तो गेम चेंजर ठरेल. तोपर्यंत कमी, म्हणजे जे मार्केटमध्ये होतात, मला सांगा की एक काळ गहूसुद्धा तुम्ही आम्ही सुद्धा रांग लावून रेशनवर घ्यायचो, आता काय रेशनला लाईन लावतो का नाही लावतो, ॲम्पल झाला. तशी स्टेज यायला वेळ लागेपर्यंत प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून विनंती करणार आहोत की आम्ही ज्यांचे पैसे भरू, ज्याला आम्ही नाव दिलं वंचित, रिक्षावाले, भाजीवाले, हमाल, अशा फेरीवाले, अशांच्या विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही म्हटलंय की तुमच्या विधानसभा मतदार